रीते मी आज वेगळ्या टोमॅटोची चटणी केलेली आहे. तुम्ही अशी चटणी केली नसेल तर ही नक्की करून पहा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटोची चटणी खाल्ली असेल पण ह्या प्रकारची खाल्ली नसेल. हाय फ्रेंड्स, स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपले स्वागत करत आहे. तर आज आपण टोमॅटोची चटणी कशी करतात ती पाहणार आहोत. तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. पहा, मी एक मध्यम आकाराचा बारीक कांदा कापून घेतलेला आहे आणि इथे मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत 4. थंडीच्या दिवसामध्ये आता टोमॅटोही मस्तपैकी आलेले आहेत बाजारात, तर आपण टोमॅटोची आता चटणी छानपैकी मस्त करूया. तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती. सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये 1 चमचा आणि मोहरी टाकलेली आहे. तर मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून द्यायची आहे आणि नंतर त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत. जिरे चांगले फुलायला पाहिजेत. मग इथे बघा, मोहरी आणि जिरे चांगले व्यवस्थित हे झालेले आहेत, फुललेले आहेत. त्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदाही व्यवस्थित आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे. गॅस मध्यम याच्यावरतीच ठेवायचा आहे, गॅसची फ्लेम. तर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला मात्र विसरू नका. आणि त्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे. कांदा जरा ब्राऊन कलर झाल्यावरती त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला. तोही व्यवस्थित परतवायचा आहे. आणि मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा. आणि नंतर जरा साईडला असं हे केलेलं आहे मी, पसरून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला आपला जो घरगुती मसाला असतो ना तो टाकायचा आहे. जरा चटणी तिखटच छान लागते कारण टोमॅटो हे जरा आंबट असतात ना त्याच्यामुळे. तर ही चटणी टाकलेली आहे मी 1/2 चमचा. तर तेही व्यवस्थित मी परतून घेतलेले आहे कांदा टोमॅटोसोबत. जेवणाची लज्जत वाढवणारा हा एक चटणीचा नवीन प्रकार आहे तोंडी लावण्यासाठी. तोंडी लावायला छान आहे, छान लागते टोमॅटोची चटणी. त्याला पण झाकण झाकू. तर इथे आपले झालेले आहे 2 मिनटं. चला आपण बघूया. तर हे बघा, मस्तपैकी असं स्मॅश करायचं आहे. चमच्याच्या सहाय्यानेच करायचं आहे, व्यवस्थित हे करायचं आहे. त्याच्यामुळे चटणीला एक छान मस्त अशी टेस्ट येते. आणि मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सिक्रेट काय टाकायचं आहे ना, बेसन टाकायचं आहे काही नाही. तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता शेंगदाण्याचा कूट 1/2 चमचा टाकलेला आहे. त्याच्याने चटणीला छान चव येते, मस्त अशी छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कशी झाली आहे. आणि व्यवस्थित हलवायची आहे आपल्याला. परत एकदा या शेंगदाण्याच्या कुट्याबरोबर एकजीव करून घ्यायची आहे. आणि एखाद मिनटभर आता झाकण झाकून ठेवायचं आहे आपल्याला. तर इथे झालेलं आहे 1 मिनटं. तर बघा कशी मस्त असं तेलही सुटलेलं आहे या चटणीला. परत एकदा स्मॅश करून घ्या पाहिजे तर. आणि आपली आता ही चटणी आहे ती रेडी झालेली आहे. चपाती बरोबरही खाऊ शकता, मस्त लागते ही चटणी. चपाती बरोबर खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही छान लागते. तर ही पहा, आपली गरमागरम टोमॅटोची चटणी झालेली आहे रेडी. तुम्ही ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता, छान लागते. तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे. चला बाय.